संसदीय कामकाज मंत्र्यांनीच मला सुचवलं आता संसदीय कामकाज. दादा आपण लक्ष द्या, एक तासात नाही का सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं. कामकाज मंत्र्यांचा दादा कधीपासून इतकं ऐकायला लागले मला तर आनंद आहे. पालकमंत्री झाल्यापासून मला फार आनंद आहे की त्यांचा दादा ऐकत असतील. पण मला असं वाटतं आपण जर थोडं हे केलं तर साधारण 2:30 आपली चर्चा चालू आणि मग आपल्याजवळ वेळच वेळ आहे. तुमची माझी एकच विनंती आहे की आपण बीएससी तसं ठरवलं होतं दादा, आपण बीएससी तसं ठरवलं होतं की या ठरावावर आपण चर्चा करणार नाही, एकमताने करू. का ठरवलं? कारण चर्चेमध्ये राजकीय अभिनिवेश येतो, मग तिकडनं आला की इकडनं उत्तर येईल. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता की या ठरावावर कोणी बोलू नये, हा ठराव आपण एकमताने. यातनं आपल्याला हा भाव द्यायचा आहे की आम्ही सगळे या संदर्भात एक आहोत. आपण त्याच वेळेस सांगितलं असतं की याच्यात काही व्याकरणाच्या चुका असू शकतात, तर त्या व्याकरणाच्या चुका फक्त आपल्या माहिती करणार, आपण त्या सुधारूच. व्याकरणाच्या चुका निश्चित सुधारू, पण दादा व्याकरणाच्या चुकांनी कुठलंही कायदेशीर त्याच्यावर अडचण येत नाही. आपली भावना महत्वाची आहे, त्यामुळे आपण सांगा ते व्याकरणाच्या चुका नक्की सुधारण्यात येतील. कारण महाराष्ट्राची विधानसभा आणि मराठीमध्ये आपण ठराव करतो, जर चुका असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत, त्या निश्चितपणे सुधार. अध्यक्ष महोदय, शेवटी हा प्रस्ताव करत असताना आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली जी केस आहे त्याचाही विचार करावा लागेल, त्या संदर्भात कंटेम्प्ट होणार नाही याचाही विचार करावा लागेल. मी आपल्या फक्त निदर्शनास आणून देतो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित मूळ दावा 4/2004 या मूळ सूटमध्ये आय क्रमांक 4/2005 हा महाराष्ट्र शासनाने दाखल केला होता. या आय क्रमांक 4/2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला केलेल्या विनंतीमध्ये खालील प्रमाणे विनंती करण्यात आली होती. प्रलंबित दावा मूळ दावा 4/2004 चा अंतिम निकाल लागेपर्यंत यातील प्रतिवादी क्रमांक 1 यांनी म्हणजे भारत सरकार यांनी मूळ दाव्यातील बहुसंख्य मराठी भागामध्ये म्हणजे निशाण के प्रमाणे असलेल्या केंद्राने केंद्रीय नियमानुसार व्यवस्थापन करावे म्हणजे याला केंद्र शासित प्रवेश प्रदेश करावा या मुख्य मागणीसह या सगळ्या विनंत्या सर्वोच्च न्यायालयात केल्या होत्या. परंतु आय 4/2005 हा जो आपला अर्ज आहे हा 25 ऑक्टोबर 2007 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हर्ड बोथ साइड्स आय ए इज क्लोज्ड असा आदेश देऊन हा क्लोज केलेला आहे. त्याच्यामुळे हा आपल्या या ठरावामध्ये येऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री धन्यवाद देत आहेत आणि सीमा भागातील वासियांकरता आपण काय काय करणार आहोत आणि करतो एवढंच फक्त रेकॉर्ड रांडतायत, कोणावरही टीका होत नाहीये. सगळ्या योजना सांगतायत या सभागृहात, आपल्या सीमावरती लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचल्या तर एवढं वाईट म्हणणार का काय? आपल्या योजना काय आहेत त्या सांगून राहिल्या आहेत ते. काय योजना आहेत त्या संदर्भात एवढं वाईट म्हणण्यासारखं काय आहे?